नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जो काही कांदा खरेदी करण्यात आलेला आहे मित्रांनो या कांद्याचा दर्जा टिकवण्यासाठी का या कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येत आहे आणि या प्रक्रियेस प्रारंभही झालेला आहे तर मित्रांनो विकिरण प्रक्रिया म्हणजेच काय नेमकी काय प्रक्रिया असते आणि काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये ती जाणून घेऊयात मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जो कांदा खरेदी करण्यात आलेला आहे या कांद्याला वातावरणामुळे जो काही बदलतं वातावरण आहे हा कांदा त्यामुळे खराब होत आहे आणि भविष्यात बाजारात भाव वाढल्यास ग्राहकांना हा कांदा पुरविताना त्याचा दर्जा टिकावा यासाठी त्यावर विकिरण प्रक्रिया करून शीतगृहात हा कांदा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून लासलगाव येथील भाभा अनुसंशोधन केंद्रात आतापर्यंत सातशे मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे ही प्रक्रिया केलेला कांदा शहापूर येथील शीतगृहात साठवला जात आहे तेथील क्षमता पूर्ण झाल्यानंतर तो नाशिकमध्ये अंबडच्या गोदामात साठवला जाईल लासालगाव येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोल्ड स्टोरेजचे काम प्रगतीपथावर असल्याने ते पूर्ण झाल्यावर तेथे साठा करता येईल लासलगाव येथे भाभा अनुसंशोधन केंद्राची निर्मिती कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठीच केलेली आहे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे त्याचे उद्घाटन केले होते आतापर्यंत तेथे आंब्याचे विकिरण होत होते आता कांद्यावर ही प्रक्रिया करण्यात येत आहे तर मित्रांनो विकिरण प्रक्रिया म्हणजे काय ते पाहूयात लासलगावच्या भाबा अनुसंशोधन केंद्रात साठ ते नव्वद ग्रे मात्रा वापरून कांद्यावर गॅमा किरणांचा मारा करण्यात येतो त्यामुळे त्याला बदलत्या वातावरणामुळे कोंब फुटत नाहीत तो खराब होत नाही तर मित्रांनो ही प्रक्रिया नेमकी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती जाणून घेतली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा